जनसेवेसाठी स्वतःला वाहून घेणारे व वा शून्यातून विश्व निर्माण करणारे लोहा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सहाचे चे, चे कर्तव्य दक्ष नगरसेवक नबीसाब शेख असून आज त्यांचा वाढदिवस लोहा शहरातील सुप्रसिद्ध मानसपुरे साडी सेंटर मानसपुरे ड्रेसेस येथे आधीच भाव स्वस्त त्यात सेल लावून एकदम मस्त त्यांच्या दुकानात सध्या पन्नास ते सत्तर टक्के डिस्काउंट साडी मेन्स विअर शूटिंग शर्टिंग तसेच लहानापासून वृद्धापर्यंत भव्य कपड्याचे दालन म्हणजेच मानसपुरे साडी सेंटर त्यांचा पत्ता बस स्थानक समोर मेन रोड लोहा वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा लोहा शहराचे भूमिपुत्र असलेले नगरसेवक नबी साब यांचा जन्म येथे अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली एका सामान्य कुटुंबात झाला वडिलांचा भंगारचा धंदा व भावाचा रॉकेल हक्कर चा धंदा हक आधी त्यांनी सांभाळून त्यांची प्रगती केली आहे व पुढे चालवून अल्पसंख्याक समाजातील अनेक प्रश्न ते सोडवू लागले आहेत तसेच अल्पसंख्यांक समाजाबरोबर इतर सर्व जाती धर्माच्या लोकांचे संबंध जोडले गेले एक शान व विचारातून व चर्चेतून मार्ग काढणारे नगरसेवक हे समाजकारणाबरोबरच त्यांचे जिवलग मित्र लोहा नगरपालिका लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या आग्रहामुळे नोव्हेंबर दोन हजार अठराच्या लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकारणात सक्रिय होऊन त्यांनी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी सह गोदावरी ताई गजानन नगरसेवक संदीप दमकोंडवार व स्वत नबीसाब शेख हे भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक सहा या विभागातून दोन हजार अठराची लोहा नगरपालिकेची निवडणूक लढवून प्रचंड मतांनी विजयी झाले नबीसाप शेख यांनी आपला प्लॉटिंगचा व्यवसाय करत ते समाजकारणाबरोबरच राजकारणात सक्रिय होऊन पहिल्या प्रयत्नात ते नगरसेवक म्हणून निवडून आले तसेच लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून गजानन हे सुद्धा उपस्थित मतांनी निवडून आले त्यांच्या पक्षाचे नगर तेरा नगरसेवक नगराध्यक्ष हे विजयी झाले व साहेब शेख हे लोकप्रतिनिधी झाले नगरसेवक म्हणून जनतेतून निवडून आल्यावर साहेब शेख यांनी प्रभागात विकास कामाचा धुमधडाका लावला नगराध्यक्ष गजानन सूर्यंशी नगरसेविका सौ गोदावरी ताई गजानन सूर्यवंशी नगरसेवक संदीप दमकोंडवार यांच्याशी व सभागृहाची समन्वय साधून त्यांनी प्रभाग क्रमांक सहा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केली यात पारेकर गल्ली मोमीन गल्ली आदी ठिकाणी सिमेंट रस्त्याचे व नालीचे बांधकाम केले प्रभागातील अनेक गोरगरीब नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे घरकुल मंजूर केले अनेकांची घरे नावाने लावून दिली नगरसेवक नबी साहेब शेख हे मनमिळाऊ व विकास मिंभूक नगरसेवक असल्यामुळे त्यांनी लोहा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सभासद मुख्याधिकारी सर्व कर्मचारी यांचीही ते नियमित समन्वय साधून राहतात कामासाठी पुढाकार घेतास त्याचबरोबर समाजातील अनेक भांडण तंटे ही स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून पार्टीला समजावून सांगून ते मिटवतात त्यांचे त्यांनी प्रभागातील अनेक वयोवृद्ध विधवा महिला यांना संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अर्ज पाठपुरावा करून मंजूर केले आज लोह्यात नगरसेवक शेख धडाडीचे नगरसेवक विकास पुरुष म्हणून ओळखले जातात आज दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी त्यांचा वाढदिवस असून ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दीर्घ आयुष्य देव त्यांच्या हातून नेहमी समाजसेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा केतन खिल्लारे नगरसेवक प्रतिनिधी नगर परिषद लोहा